हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आतापर्यंत आपले बुद्धिमत्तेचे 9 लेक्चर झाले, हे 10वं लेक्चर आहे. या 10व्या लेक्चरमध्ये आज आपलं हे जे चॅप्टर सुरू आहे, समान संबंध किंवा ॲनॉलॉजी, आज आपलं संपणार आहे. ओके, आतापर्यंत आपले 34 प्रश्न झाले होते, आता 35 प्रश्नांपासून 35व्या प्रश्नापासून आपण आज प्रॅक्टिस सेट घेऊ. या समान संबंध किंवा ॲनॉलॉजीचा प्रॅक्टिस सेट घेऊ, ठीक आहे, ज्यामध्ये प्रिवियस इयर क्वेश्चन्स असेल, बट तलाठीसोबतच अदर एक्झामचे, फॉर एक्झाम्पल कोणकोणते एक्झाम आहे, या एस एस सी वगैरे, SSC MPSC वगैरे, हो SSC वगैरे, MPSC वगैरे यांचे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आपण बघू, ठीक आहे. तलाठीचे तर बघूनच, पण यांचे पण प्रिवियस इयर क्वेश्चन्स बघू. ओके, म्हणजे एक प्रकारे हा फक्त एक प्रॅक्टिस लेक्चर आहे, हे प्रॅक्टिस लेक्चर आहे. ओके, समजलीपर्यंत 35 नंबरचा क्वेश्चन घेऊ मित्रांनो. समान संबंध हे आपलं चॅप्टर सुरू आहे. बघा, क्वेश्चन काय आहे, डीच्या खाली डब्ल्यू बरोबर 92, डीच्या खाली डब्ल्यू बरोबर 92, तर H/S बरोबर किती, H/S बरोबर किती, हा एक क्वेश्चन आहे असा, ठीक आहे. हा क्वेश्चन कधी आला होता, 2016 आला होता. D/W बरोबर 92, तर H/S बरोबर किती. बघा मित्रांनो, डी ची किंमत लिहून घ्या 4, डब्ल्यू ची किंमत होती 23, ठीक आहे. कसं पाठ करायचं मित्रांनो, मी आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मी सांगितले आहे, ठीक आहे. ते लेक्चर बघा तुम्ही आणि गोष्टी पाठ करून घ्या. मला वाटते समान संबंधाचा पार्ट टू आहे ना, त्याच्यामध्ये मी सर्व लेटर कसे पाठ करायचे, लेटर्सचा नंबर ABCD, या सर्व ABCD 26 लेटरचा नंबर कसा पाठ करायचा, त्यासाठी मी ट्रिक सांगितली आहे, ते तुम्ही ते लेक्चर बघून घ्या, ठीक आहे. डीचा नंबर 4 आहे, 23चा नंबर 24 आहे. आता तुम्ही काय करायचं, इकडली संख्या मोठी 92 आहे, मग सरळ 23 × 4 करून बघा. क्वेश्चन नाही आलं, क्वेश्चन येणार 3 × 12 हातचा 1, 4 × 8 = 9, 92 येतं आपलं, म्हणजे दोघांचा गुणाकार केल्यानंतर येऊन जाते. मग इथे H/8 आहे, H/19 आहे, दोघांचा गुणाकार करा, 19 × 8 किती होते, 8 × 9 = 72, 2 × 7 = 8, 8 × 8 आणि 8 × 7 = 15, 152 इथे आन्सर आहे, ठीक आहे. क्वेश्चन मार्क्स ठिकाणी 152 तुमचं आन्सर आहे. ओके मित्रांनो, आणि हां, आणखी एक ट्रिक बघा, इथे 92 ऐवजी काही 3 असतं किंवा 4 असतं, तर मग काय केलं असतं, हे 23 आणि 4 आहे ना, 23/4 केलं असतं आपण, किंवा मग इथे काहीतरी 23 − 4 केलं असतं, 23/4 केलं असतं, 23 − 4 केलं असतं, नाही तर मग 4 + 2 + 3 अशीसुद्धा ट्रिक लावता येते, 4 × 2 = 6, 6 × 3 = 9 वगैरे अशीसुद्धा ट्रिक लावता येते. म्हणजे मला म्हणायचं काय, का या दोन संख्यांपेक्षा खूप मोठी संख्या असेल तर गुणाकार करा, ह्या दोन संख्यांपेक्षा खूप लहान संख्या असेल तर भागाकार करा, ह्या दोन संख्यांच्या जवळपास संख्या असेल तर वजाबाकी करा, आणि ह्या दोन पेक्षांच्या जवळपासची मोठी संख्या असेल तर बेरीज करा. समजलं इथपर्यंत. आणखी एक ट्रिक राहते, हे 4 + 2 + 3, ठीक आहे, 4 × 2 = 6, 3 = 9, ह्या अंकांची पण बेरीज तुम्ही करून आन्सर येते का ते बघायचं आहे. समजले इथपर्यंत. त्यानंतर 36 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. 36 नंबरचा प्रश्न बघा, B/X 1 = 12, B/X चा संबंध एकास 12 सोबत आहे, तर जे आणि आरचा संबंध कशासोबत आहे, जे आणि आरचा संबंध कशासोबत आहे ते तुम्हाला काढायचं आहे. बघा मित्रांनो, एक्सची किंमत किती आहे, 24, बीची किंमत 2 आहे. आता 24 अर्धे घेतले 12/2 केलं, इथे पण 2 × 4 = 1 आहे, तसंच R = 18 आणि J = 10 होते. मग काय करायचं, 18 × 4 = 9/2 केलं, इथे 10/2 किती होते, 10 × 4 = 5, 5/9 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. समजलं मित्रांनो काय केलं मी. तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, 37 नंबरचा क्वेश्चन. त्याआधी माझी थोडी पेन फील करतो, मला एक पेन स्केच आपला मार्कर पेन घ्यावा लागेल. ठीक आहे, Great = 25, मला वाटते 36 नंबरचा प्रश्न होता, 36, ठीक आहे. GREAT Great = 25, तर नंबर बरोबर किती, ठीक आहे.
एस एस सीचा प्रश्न आला 2012, एस एस सी 2012 का प्रश्न आहे, लिहून घेऊ एस एस सी 2012, ठीक आहे. ग्रेड बरोबर 25 आणि नंबर बरोबर किती, बघा मित्रांनो अशा संख्यांकडे लक्ष गेल्यानंतर वर्ग संख्यावर काही दिसली तर सहसा मित्रांनो इथे अंक पार करते, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक, चौथा अंक आणि पाचवा अंक. पाचचा वर्ग आहे ते 105 वर्ग आहे 25. त्याचप्रमाणे मग इथे पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा, चौथा, पाचवा, सहाचा वर्ग, सहा अंक आहे टोटल. 1, 2, 3, 4, 5 सहा अंक आहे. मग सहाचा वर्ग 36 तुमचा आन्सर आलेलं आहे. समजले मित्रांनो कसं केलं मी तर, का या जेवढे अंक आहे त्या अंकांचा वर्ग, इथे जेवढे अंक सहा अंक आहे सहाचा वर्ग 36. समजलं. आता 37 नंबरचा प्रश्न बघा. 3, 14, 6 3, 14, 6 ठीक आहे. मिल्क बरोबर किती, मिल्क म्हणजे किती, ठीक आहे. एस टी आय असिस्टंट मेन्स दोन्ही याला रिपीट झाला होता 1995. एस टी आय असिस्टंट मेन्स, एस टी आय असिस्टंट मेन्स, ठीक आहे. डी ओ जी बरोबर 3, 14 आणि 6. तर मिल्क बरोबर काय, डी म्हणजे 4 होते, 4 एक गेला 3. ओ बरोबर किती होते, 15 होते, 15 एक गेला 14. जी म्हणजे 7 होते, 7 एक गेला 6. तसंच हे झालं 13, याचा आहे किती, आय म्हणजे 9, याच्या होते की एल म्हणजे 12 आणि के म्हणजे 11. मग याच्यातून एक कळा 2 राहिले, याच्यातून एक कळा 8 राहिले, याच्यातून एक कळा 11, याच्यातून एक कळा 10, ठीक आहे. एक एक काढला, एक एक मायनस केला आणि तुमचं आन्सर आलं 2, 8, 11 आणि 10. समजलं कसं आलं, तर काही केन्स केलं नाही की हे नंबरिंग टाकले, ह्या नंबरिंगमधून याचा जो क्रमांक आहे किंवा याचा जो नंबर आहे, डीचा नंबर आहे किंवा प्रत्येकाचा नंबर आहे, त्याच्यातून एक एक मायनस करून इथे लिहिले आहे. समजलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 37 झाले. तर 38 नंबरचा प्रश्न बघा. 38 नंबरचा प्रश्न, आर ओ डी ई बरोबर 24, आर ओ डी ई बरोबर 24, तर लेन बरोबर किती, यले एनिंग बरोबर किती, हे तुम्हाला करायचं आहे. बघा आर बरोबर किती, 18 होते, ओ बरोबर 15 होते, डी बरोबर 4 होते आणि ई बरोबर 5. इथे सरळ सरळ डायरेक्ट अंकच टाकून द्यायचे, कारण की 4 अंक आहे, 4 अंक आहे, कुठे 4 वर्ग वर्ग काहीच येत नाही. मग काय नाही, टेन्शन घ्यायचं नाही, अंक टाकून घ्यायची, अंकाची बेरीज करून घ्यायची आणि काय नाही तरी भागून पाहायचं. 18, 18, 18, 18 आणि 5 म्हणजे 18 आणि 15 किती येते, सॉरी 18 आणि 4, 22, 22 आणि 5, 27, 27 आणि 10, 37 आणि 5, 42, 42 आणि 24 संबंध नाही. मग काय करायचं, 18 म्हणजे 1 + 8 लिहा, याला +1 + 5 कला, 1 + 5, ठीक आहे. पुन्हा +4 आणि +5 करा, किती होते, 8 आणि 1, 9, 9 आणि 1, 10, 10 आणि 5, 15, 15 आणि 4, 19, 19 आणि 5, 24, ठीक आहे. म्हणजे काय केलं, यांचा क्रमांक केला आणि प्रत्येकाला बेरीज 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 करून घेतलं. तसंच एल म्हणजे किती होते, 12, एन म्हणजे 1 होते, एन म्हणजे 14 होते, ई म्हणजे 5 होते, ठीक आहे. हे बेरीज करा, हे बेरीज करा, सगळ्यांसोबत बेरीज बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14, तुमचं फायनल आन्सर आहे, ठीक आहे. 14 फायनल आन्सर आहे. त्यानंतर 39 नंबरचा प्रश्न बघा. हो काय, राहू दे ना. 39 नंबरचा प्रश्न बघा आता मित्रांनो. रॅट बरोबर 42, आताचा आता जो रोडवाला क्वेश्चन होता ना, 14 आन्सर होतो लेन आणि रोडवाला, तो औरंगाबाद तलाठी 2001 होता, औरंगाबाद तलाठीचा प्रश्न होतो. आता तलाठी जालना, जालना तलाठी, ठीक आहे. कोणता आहे, रॅट बरोबर 42, आर ए टी 42, तर एम ए टी बरोबर किती, ठीक आहे. रॅट आर म्हणजे किती, ते 18, ए म्हणजे 1, ह्या म्हणजे 20, ठीक आहे. 18 आणि 1, 19 आणि 20 काही येत आहे का इथे, क्वेश्चन तर चुकलं तर नाही ना, क्वेश्चन चुकला तर नाही ना. हां एक मिनटं, हां तुम्हाला एक राहिलं, कोणतं बा, उलट्या आरचा रिवर्समध्ये क्रमांक किती काढायचा, 27 - R,
ठीक है, आर चा रिवर्स म्हणजे झेड पासून सुरुवात केली, झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू अशा प्रकारे, कसं झेड वाय एक्स डब्ल्यू व्ही यू टी एस आर क्यू पी, त्यानंतर मला वाटते पीच्या आधी ओ आहे ना आणि एन, मग एम या प्रकारे जर सिरीज केली क्यू पी ओ एन एम एल के जे आय एच जे वगैरे जी आय टे जी एफ आय डी सी ए बी ए बी ए, ठीक आहे, ज्या प्रकारे सिरीज केली याला आपण एक दिलं, याला दोन, याला तीन, याला चार, याला पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, या प्रकारे जर सिरीज केली तर तुमचा आर बरोबर किती निघते, नऊ निघते, ए बरोबर ऑब्व्हियसली सव्वीस निघन आणि टी बरोबर किती निघत आहे मग सात, ठीक आहे. उलट्या सिरीज केली किंवा झेडपासून मोजत केलं तेव्हा नंबरिंग दिले, उलट्या नंबर दिले तेव्हा हे येते. आता यांची बेरीज होते का बघू, सव्वीस आणि नऊ किती होते पस्तीस, पस्तीस आणि सात बेचाळीस, ठीक आहे, यांची बेरीज बेचाळीस आली. हे कसं करायचं हे तुम्हाला लिहायची काहीही गरज नाही, किंवा एकूण ए बी सी डी लिहून एम एन वगैरे काही लिहायची गरज नाही. सर सत्तावीस मायनस आर बरोबर उलट्या क्रमांक निघतो, काय निघते सत्तावीसतून किती आरचा क्रमांक असा किती आहे अठरा आहे, अठरा, सत्तावीसतून अठरा गेले किती होते नऊ, ठीक आहे. तसंच एम ए टी म्हणजे किती होते सत्तावीस मायनस एम किती होते सत्तावीस, एम म्हणजे तेरा, सत्तावीसतून तेरा गेले किती राहते सातातून तीन गेले चार, दोनातून गेले एक चौदा, ए बरोबर ऑल ऑब्व्हियसली सव्वीस आहे आणि टी बरोबर आपण काढले होते सात, यांची सगळ्यांची बेरीज करा. चौदा प्लस सव्वीस प्लस सात किती होते सहा चार दहा, दहा सहा सतराशी, सात हात चाला एक, दोन एक तीन, तीन आणि एक चार, सत्तेचाळीस तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. जालना तलाठीचा प्रश्न होता, सत्तेचाळीस फायनल आन्सर आहे. त्यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न घेऊ मित्रांनो. एक नवीन प्रकारचा एक नवीन नवीन टाईप आहे चाळीस नंबरचा प्रश्न, कसा आहे तर बघा. आता बी सी छत्तीस बी सी बरोबर सहा बी सी, छत्तीस बी सी म्हणजेच त्याचा अर्थ होते सहा बी सी, तर चौसष्ट यू व्ही बरोबर किती, चौसष्ट यू व्ही बरोबर किती, ठीक आहे. छत्तीस बी सीचा संबंध जसा सहा बी सीशी आहे तरी तसा चौसष्ट यू व्हीचा संबंध कशासोबत आहे बघा मित्रांनो. छत्तीस दिले आहे ना आणि इथे सहा दिलं आहे, दिसत आहे का, छत्तीसचा वर्गमूळ सहा आणि बी सी जशी थे आहे म्हणून इथे चौसष्ट हे पण वर्गमूळ आहे, हे पण वर्गसंख्या आहे, तर चौसष्टचे वर्गमूळ किती होते आठ, आणि मग आपले यू आणि व्ही जसे ते यू आणि व्ही जसे ते तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे, ठीक आहे. चाळीस नंबरचा प्रश्न आपला झाला मित्रांनो. आता एकेचाळीस नंबरचा आणखी एक प्रश्न घेऊ, एक नवीन प्रकारची टाईप आहे, ठीक आहे, घेऊ आता एकेचाळीस नंबर. चाळीस नंबर झाले हे सध्या मित्रांनो आपलं लास्ट लेक्चर आहे, कशाचं, समान समजा की ॲनालॉजीचं लास्ट लेक्चर आहे. लेक्चर डेली सकाळी येते. आता आपण चाळीस झाले प्रश्न, आता एकेचाळीसवा प्रश्न, ठीक आहे. हे फक्त प्रॅक्टिस क्वेश्चन घेऊन राहिलो शेवटच्या लेक्चरमध्ये, आधीच्या लेक्चरमध्ये सर्व प्रिव्हियसर क्वेश्चन आपण घेतले आहेत तलाठीचे, ठीक आहे. जर पीचा वर्गमूळ जर वर्गमात पी बरोबर चार होत असेल व आय बरोबर नऊ होत असेल व वर्गमात आय बरोबर नऊ होत असेल तर वर्गमात किती बरोबर वर्गमात किती बरोबर पाच, ठीक आहे. कसं केलं तर बघा मित्रांनो, पी म्हणजे होते किती सोळा होते ना, पी म्हणजे होते किती सोळा, तर हे किती आहे चारचा वर्ग सोळा. तसंच इथे तीन आहे बरं, इथे तीन आहे, सॉरी इथे तीन आहे, तीनचा वर्ग किती नऊ आला, आय आयची किंमत नऊ येत आहे, ठीक आहे. म्हणजे वर्गमात सोळा बरोबर चार, वर्गमात नऊ बरोबर तीन, समजलं. तसंच पाचचा वर्ग होते पंचवीस, पंचवीस म्हणजे किती होत आहे वाय, समजलं. वर्गमात वाय किंवा वर्गमात पंचवीस बरोबर पाच, समजलं. पंचवीसचं वर्गमूळ पाच आलं, ते तसं इथे नऊचं वर्गमूळ तीन आहे आणि सोळाचं वर्गमूळ चार आहे, समजलं. इथपर्यंत मी नेमकं काय केलं का, काहीही केलं नाही. पी बरोबर सोळा आहे ना, हे सोळा म्हणजे चारचे वर्गमूळ, तसंच आय बरोबर नऊ आहे, नऊ म्हणजेच तीनचे तीन तीनचा वर्ग किंवा चारचा वर्ग सोळा, सोळा म्हणजेच पी होते, तीनचा वर्ग नऊ, नऊ म्हणजेच आय होते, तसंच पाचचा वर्ग पंचवीस, पंचवीस म्हणजे वाय होते, तुमचं वर्गमात वाय हे आन्सर बरोबर आहे. त्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो, काय प्रश्न आहे. एम गुणिला एन एस एस सीचा प्रश्न आहे, एस एस सीमध्ये आला होता, एस एस सीमध्ये एम गुणिला एन बरोबर तेरा गुणिला चौदा, त्यानंतर एफ मग एफ गुणला आर बरोबर किती, एफ गुणला आर बरोबर किती, किंवा असं आहे ते, हो बरोबर.
जर एम गुणेला एन बरोबर 13 × 14 तर एफ गुणला आर बरोबर किती, एम म्हणजे होते 13 आणि एन बरोबर होते 14, आलं 13 × 14 13 × 14 तसंच एफ म्हणजे 6 होते, आर म्हणजे 18 होते, 6 × 18 तुमचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, 6 × 18 एस एस सीमध्ये प्रश्न आला होता. ठीक आहे, समजत आहे इथपर्यंत गोष्टी. बघा मित्रांनो, जर तुम्हाला योग्यरीतीने समजत नसेल तर शांतपणे एका ठिकाणी बसा आणि हेडफोन लावून ऐका, किंवा नाहीतरी जिथे शोर वगैरे नसेल किंवा कल्ला वगैरे नसेल, आवाज कमी असेल, अशा ठिकाणी बसा आणि शांतपणे लेक्चर करा. आणि यानंतर जवळपास 30-40 प्रश्न प्रॅक्टिस म्हणून लावा. ठीक आहे, त्यानंतर बुद्धिमत्ताचं पहिलं जे मी चॅप्टर शिकवलं होतं वैवारी, त्याच्यावर पण जवळपास 30-40 क्वेश्चन प्रॅक्टिस सेट लावा तुम्ही. त्यानंतर एक आणखी एक चॅप्टर शिकवलं मी श्रेढी किंवा अंकमालिका अक्षरमालिका, त्याच्यावर पण 30-40 कोणतं वैवारी हे नंतर सांगतो, पण एक दोन क्वेश्चन घेऊन घेऊ का. वैवारीसाठी 30-40 क्वेश्चन, अंकमालिका अक्षरमालासाठी अक्षरमालिकासाठी 30-40 क्वेश्चन, आणि या चॅप्टरसाठी पण 30-40 क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून लावा. ठीक आहे, त्याचप्रकारे गणितामध्ये शेकडेवारीसाठी एक पण तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन करण्याची गरज नाही, कारण ती ऑलरेडी मी 140 क्वेश्चन्स मी गणितामध्ये तुम्हाला शेकडेवारीचे करून दिले आहे. ठीक आहे, त्यानंतर आणखी सरासरी वगैरे 70-80 क्वेश्चन्स करून दिले. मग आणखी एक चॅप्टर शिकवलं वाटते कोणतं पदावली किंवा कंचे भागू बेव फी बॉडमास, याचे पण 70-70 क्वेश्चन मी सोडून दिले. ठीक आहे, पदावली आणि वैवारीसाठी तुम्ही 30-40 क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे, आणि शेकडेवारीसाठी क्वेश्चन सॉल्व करण्याची गरज नाही. समजलं इथपर्यंत गोष्ट कळत आहे. त्यानंतर मला वाटते 42 नंबरचा प्रश्न होता ना, झाला तर 42 आता 43 नंबरचा 42 प्रश्न झाला, 43 नंबरचा प्रश्न कुठे गेला, हा क्वेश्चन आहे बघा. ए भागेला 4 बरोबर 5/z, ए भागेला 4 संबंध 5/z आहे, तर कशाचा संबंध 7/y आहे, कशाचा संबंध 7/y सोबत आहे. बघा हे मित्रांनो नेमकं कसं आहे, स्ट्रिक मित्रांनो असतात इजीज किंवा मॉडरेट असतात, फक्त एकदा त्या समजायला पाहिजे काय झालं इथे नेमकं. तुम्हाला 4 दिसत आहे, 5 दिसत आहे, इकडे 7 दिसत आहे, ऑब्व्हियसली 4 नंतर 5 5 नंतर 6 6 नंतर 7, नाही तर सहसर 5 मधून 1 काढा 4 आले, तसं इथे 7 मधून 1 काढा 6 आले. समजलं, आता झेडच्या समोरची संख्या ए येते, तसंच समोरचे लेटर झेड नंतर काय येते ए येते, तर वाय नंतर काय येणार झेड येणार, म्हणजे झेड आणि 6 तुमचं आन्सर आहे, झेड आणि 6. ठीक आहे, समजलं मी नेमकं काय केलं, तर काहीही केलं नाही, तुम्हाला इथे आणि इथं काय होतं तेच काढत होतं ना. मग 5 × 1 = 4, तसं 7 × 1 = 4, मग झेड नंतर ए येतो, तसं वाय नंतर काय होतो झेड येतो. समजलं, त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न बघू मित्रांनो. आता छत्तीस बी सी म्हणजे 6 BC होते, तर 49 ST बरोबर किती. ठीक आहे, हा क्वेश्चन रिपीट झाला होता. रिपीट म्हणजे कसा रिपीट मित्रांनो, इथे 36 BC चा संबंध 6 BC सोबत आहे, तर 64 UV चा संबंध किती सोबत आहे हे इथे विचारलं होतं. आणि हा क्वेश्चन हे वरचं वाक्य सेम आहे, फक्त इथे 64 UV च्याऐवजी 49 ST आलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन रिपीट झाला आहे, क्वेश्चनची लँग्वेज रिपीट झाली आहे, क्वेश्चनचा जो पॅटर्न आहे पॅटर्न रिपीट झाला आहे, फक्त ही एक संख्या तिथे वेगळी दिली आहे, काहीही करायचं नाही. तर BC जशी ते BC आहे, ST जशी ते ठेवा मग ST आहे. तुम्हाला 36 वर्गमूळ 6 सांगितलं, तसंच 49 वर्गमूळ 7 आहे. समजलं, हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे 44 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, त्यानंतर नंतरचा एक क्वेश्चन बघू, 45 घाम खूप येत आहे, घाम व्हिडिओ चालू असताना पंखा पण लावता येत नाही, पूर्ण गरम एक तर उन्हाळा आहे मित्रांनो, पूर्ण घाम येऊन राहिला. 45 नंबरचा प्रश्न बघा कोणता आहे, UT2 TU4 चा संबंध TU4 सोबत आहे, तर कशाचा संबंध ZY64 सोबत आहे, ZY कशाचा संबंध ZY64 सोबत आहे. ठीक आहे मित्रांनो, कळलं इथपर्यंत काय कसं UT TU उलट्या होत आहे ना, आपल्याला हे काढायचं आहे ना, म्हणून यासोबत घ्या UT, सॉरी कसं आहे ते TU
उलट्या झालं यूटी झालं टी टी यूचं यूटी झालं तसंच झेड व्हाय असं जे आहे ना मग याला झेड व्हायला व्हाय झेड लिहा समजलं का यूटीचं उलट्या टी यू तसंच झेड व्हायच्या उलट्या व्हाय झेड आता चारचे वर्गमूळ दोन आहे तसंच चौसष्टचे वर्गमूळ किती आठ वाय झेड आठ तुमचं आन्सर आलेलं आहे जेव्हा इथे वर्गसंख्या असन तेव्हा मित्रांनो वर्गमूळ घ्यायचे इथे वर्गसंख्या आहे तर वर्गमूळ घ्यायचे इथे असं नाही का चार भागाला दोन बरोबर दोन नाही करायचं कारण की इथे वर्गसंख्या आहे वर्गसंख्या जर असेल तर रूल्स नेहमी वर्गसंख्याचा लागेल जर इथे चौसष्टच्याऐवजी कोणती किती चौतीस संख्या असती तर मग चारच्या भागे चार भागाला दोन केलं असतं म्हणजे चार चार दे दोन चौतीस चार दे सतरा आपण असं केलं असतं ओके बट ही वर्गसंख्या आहे म्हणून इथं आणि ही वर्गसंख्या म्हणून वर्गसंख्येचा रूल लावायचा त्यानंतर मित्रांनो 46 नंबरचा प्रश्न बघा आता एम के बरोबर 169 भागिला 121 एम केचा संबंध 169 भागिला 121 म्हणजे 121 सोबत आहे तर जे यचचा संबंध कशासोबत आहे जे आणि यचचा संबंध कशासोबत आहे ठीक आहे समजलं मी नेमकं काय एम केचा संबंध 169 आणि 121 सोबत आहे तर जे आणि यचचा संबंध कशासोबत आहे बघा मित्रांनो एम म्हणजे काय होते किती एनचा क्रमांक 13 आणि 13चा वर्गमूळ 13चा वर्ग हे आहे तसंच इथे के आहे के होते 11 के म्हणजे 11 आता 11चा वर्ग केला त्यांनी 121 मग तसंच मित्रांनो जे म्हणजे 10 10चा वर्ग इथे लिहा आणि एच म्हणजे 8 होते आणि 8चा वर्ग इथे लिहा 10चा वर्ग 10 10 100 होते आणि 8चा वर्ग 8 8 64 100/64 तुमचं आन्सर आहे ठीक आहे 100/64 एकदा पेन फिल करतो त्यानंतर एक क्वेश्चन डी ई बरोबर 10 तर एच आय बरोबर किती ठीक आहे डी ई बरोबर 10 तर एच आय एस एस सीला आला होता क्वेश्चन हा डी ई बरोबर 10 ठीक आहे कुठेला क्वेश्चन हा पण क्वेश्चन एस एस सीला आला होता हा क्वेश्चन एस एस सीला आला होता आणि नवीन क्वेश्चन घेतोय तोसुद्धा एस एस सीला आला होता 46 नंतर आता 47वा क्वेश्चन घेऊ ठीक आहे डी ई आहे का बरोबर 10 तर एच आय बरोबर किती एच आय बरोबर किती बघा डी ई डी म्हणजे किती येते 4 ई बरोबर किती येते 5 5 आणि 4 9 होते प्लस त्यात आणखी एक ॲड केला तेव्हा कुठं 10 झाले तसंच एच म्हणजे 8 होते प्लस आय म्हणजे 9 होते त्यात आणखी एक ॲड करा म्हणताय किती होते 8 आणि 1 9 99 18 तुमचा फायनल आन्सर आलेला आहे एस एस सीचा क्वेश्चन होता का डी प्लस ई प्लस आणखी एक 1 करा तेव्हा 10 होईल एच प्लस आय आणखी 1 करा तेव्हा कुठे तुमचं 18 आन्सर होईल ठीक आहे इथपर्यंत गोष्ट तुमची क्लिअर आहे मित्रांनो त्यानंतर एक्स वाय झेड बरोबर 75 एक क्वेश्चन आणखी घेऊ 48 नंतर 49 बघा आता हा एस एस सीला दोन्ही क्वेश्चन याच्या आधी दोन्ही क्वेश्चन एस एस सीला आले होते आता 48 होईल ना 48 नंबरचा क्वेश्चन एक्स वाय झेड बरोबर 75 75 तर ए बी सी बरोबर किती ए बी सी बरोबर किती बरोबर नाही असं चिन्ह आहे एक्स वाय झेडचा संबंध 75 सोबत आहे तर ए बी सीचा संबंध कशासोबत आहे बघा मित्रांनो सरळ सरळ काहीही टेन्शन घ्यायचं नाही एक्स म्हणजे 24 लिहायचे वाय म्हणजे 25 आणि झेड म्हणजे 26 होते यांची बेरीज करून हे संख्या येते का 5 नाही आली तर गुण्याला 2 करून पहा गुण्याला 3 करून पहा ठीक आहे 5 4 9 9 24 25 आणि 26 5 4 9 9 15 5 हातचा 1 2 2 4 4 2 6 6 1 7 75 आली बेरीज ठीक आहे आली 75 बेरीज यांची मग यांची पण बेरीज करून टाकायची 1 म्हणजे ए बी म्हणजे 2 आणि सी म्हणजे 3 1 + 2 + 3 3 2 5 5 1 6 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे ठीक आहे 6 तुमचं फायनल कसं केलं का ह्याचा नंबर काढला आणि नंबरची बेरीज केली बस एवढंच आन्सर आहे ठीक आहे त्यानंतर 49 क्रमांकाचं गणित बघू मित्रांनो काय गणित आहे 49 गणित झाले आपले सी बरोबर 9 तर एच बरोबर किती 1 सी बरोबर 9 तर एच बरोबर किती ठीक आहे सी बरोबर 9 तर एच बरोबर किती सी म्हणजे किती 3 होते आणि 3चा वर्ग केला तेव्हा 9 होते तर एच एच बरोबर 8 आणि 8चा वर्ग केला तर 8 8 64 हे झालं मित्रांनो
49 नंबरचा क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट बघत आहोत. आता यानंतर 50 नंबरचा क्वेश्चन घेऊ आणि मग इथे आपण मित्रांनो थांबून जाऊ. बघा 50 नंबरचा क्वेश्चन कसा तर कसा काय आहे तर डी बरोबर 64 तर व सी बरोबर 27 तर ई बरोबर किती. डी बरोबर 64 सी बरोबर 27 तर ई बरोबर किती. बघा डी म्हणजे होते 4, 4 चा घन किती 64, 4 गुणिले 4 गुणिले 4, 4 चौक 16, 16 चौक 64, 4 चा घन 64 इथे दिले आहे. कसं मी 64 कसं ओळखलं की इथे घन घनावाला रूल कसा लागते हे कसं ओळखलं का कसं ओळखलं तर कसं ओळखायचं कसं तर हे बघा हे वर्गसंख्या आणि घनसंख्या आहे. मग एकतर वर्ग होईल किंवा घन होईल. इथे 27 आहे घनच आहे मग ऑब्व्हियसली मग इथे पण घनवाला रूल लागेल, इथे घनवाला रूल लागेल आणि इथे पण घनवाला रूल लागायला पाहिजे. ठीक आहे. सी म्हणजे होते 3, 3 चा घन करा, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. ठीक आहे, आला घन बरोबर. मग 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5 चा घन किती येते, 5 5 25, 25 5 125. ठीक आहे, 125 ते आन्सर फायनल आन्सर आहे. समजले मित्रांनो घनवाला रूल. 50 क्वेश्चन झाले आपले मित्रांनो इथे. यानंतर जवळपास तुम्ही 20-30 क्वेश्चन जरी केले तर होऊन जाते. बुद्धिमत्तामध्ये सर्वात पहिलं काय शिकवलं तुम्हाला वयवारी. ठीक आहे, वयवारीमध्ये तुम्ही 20-40 क्वेश्चन प्रॅक्टिस क्वेश्चन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला सीडी म्हणजे काय ते अंकमालिका आणि अक्षरमालिका. ठीक आहे, अंकमालिका आणि अक्षरमालिका हे चॅप्टर मी शिकवलं आहे, त्यावर तुम्ही 20-40 क्वेश्चन बनवा. आणि आता जे चॅप्टर शिकवलं कोणतं चॅप्टर आता शिकवलं मित्रांनो तुम्हाला मी समान संबंध यावर 30-40 किंवा 20-40 क्वेश्चन तुम्ही करा. 20-40 केलं तरी होऊन जाते. ठीक आहे, 20-40 आणि अंकमालिका व अक्षरमालिका यावर तुम्ही 20-40 करा. अंकमालिका आणि अक्षरमालिका यावर तुम्ही 20-40 प्रॅक्टिस क्वेश्चन करा. वयवारीवर सुद्धा 20-40 क्वेश्चन करा. ठीक आहे मित्रांनो, आजचं 10वं लेक्चर होतं मित्रांनो तुम्हाला बुद्धिमत्तेचं. आजचं 10वं लेक्चर होतं. लेक्चर रोज सकाळी 8 वाजता अपलोड होते. काही दिवस आपले बुद्धिमत्तेचे लेक्चर चालते. बुद्धिमत्तेचे जवळपास 2-4 टॉपिक संपल्यानंतर 2-4 टॉपिक कशाचे बुद्धिमत्ता आपण 2-4 टॉपिक बुद्धिमत्तेचे घेतो. त्यानंतर आपण आता गणिताचे 2-4 टॉपिक घेत जाऊ. म्हणजे लगातार गणिताचे 2-4 टॉपिक घेत जाऊ, त्यानंतर बुद्धिमत्तेचे 2-4 टॉपिक घेत जाऊ. गणिताचे आतापर्यंत आपण किती लेक्चर घेतले तर 25 लेक्चर घेतले आहे. आतापर्यंत 25 लेक्चर गणिताचे घेतले आणि बुद्धिमत्तेचे हे 10 लेक्चर आजच्यानं कम्प्लीट झाले. ठीक आहे, आधी गणिताचे काय 3 टॉपिक्स आपण कम्प्लीट केले, त्यानंतर आता बुद्धिमत्तेचे पण 3 टॉपिक्स कम्प्लीट झाले. उद्यापासून जमलं तर बुद्धिमत्तेचे आणखी 1-2 टॉपिक्स घेऊ, नाहीतर मग गणित कंटिन्यू करू. ठीक आहे, मला वाटते आता 1-2 टॉपिक तरी बुद्धिमत्तेचे घ्यायला पाहिजे, कारण ती इथे 10 लेक्चर झाले ना, इथे 25 लेक्चर झाले, त्यामुळे 10 लेक्चरमध्ये जवळपास मी आधी 4-5 लेक्चर घेऊ आपण, बुद्धिमत्तेचेच घेऊ 4-5 लेक्चर, त्यानंतर गणिताला कंटिन्यू करू. ओके, आणि आपली सिरीज कशी चालते मित्रांनो, का काही दिवस गणिताचे टॉपिक्स चालते, टॉपिक्स घेणं सुरू आहे, त्यानंतर काही दिवस बुद्धिमत्तेचे घेणं सुरू आहे, जेणेकरून तुमचं गणित व बुद्धिमत्ता दोन्ही सोबत चालेल, कोणतंही एक मागे पडणार नाही. ओके, समजत आहे या गोष्टी मित्रांनो. घाम खूप येते. त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स राहिले का मला बघू. ते बघा, चोरांची टोळी खेळाडूंचा संघ. 50 क्वेश्चन झाले ना, 1-2 क्वेश्चन घेऊन घेऊ, 1-2 क्वेश्चन घेऊन घेऊ का. चोरांची टोळी चर खेळाडू हा क्वेश्चन मित्रांनो आधी तलाठीमध्ये आला होता आणि पुन्हा रिपीट झाला. तुम्हाला शिकवला होता मी आधी कोणत्या तरी तलाठीवरतीमध्ये, पुन्हा एकदा रिपीट झाला हा नाशिक तलाठी 2015. ठीक आहे,
नाशिक लढी 2015 चोरांचा संबंध जसा टोळीच आहे, चोरांची टोळी असते तर खेळाडूंचा काय असतो संघ किंवा टीम असते, खेळाडूंचा संघ किंवा टीम असते, ठीक आहे। त्यानंतर 52 क्वेश्चन घेऊ मित्रांनो, एक थोडे क्वेश्चन घेऊन घेतो 2-3। क्वेश्चन क्वेश्चन कुठे गेले रे, झाले का? एक पक्षीचं चिव चिव चिवाट, पक्षी चिव चिवाट आणि घोडा, पक्षीचा संबंध जसा चिवचिवाटशी आहे तर घोड्याचा संबंध कशाशी आहे? बघा मित्रांनो, पक्षी काय चिवचिव करतो, पक्ष्याचे ओरडणे म्हणजे चिवचिव, तर घोडा घोड्याचे ओरडणे म्हणजे काय होते, तर घोडा खिंकाळतो। ओके, खिंकाळतो बरोबर आहे का? एकदा मला चेक करू द्या, कोणता आहे घोडा खिंकाळतो? घोड्याचे खिंकाळतो म्हणजे खिंकाळणे, बरोबर आहे आपलं ऑप्शन खिंकाळणे, घोड्याचे खिंकाळणे। हा क्वेश्चन कधी आला होता? एस एस सीचा क्वेश्चन आहे मित्रांनो, ठीक आहे। आतापर्यंत आपण एवढे क्वेश्चन बघितले आणि तुम्हाला मित्रांनो कोणत्या टॉपिकचे मी किती प्रश्न प्रॅक्टिस प्रश्न लावायचे आहे ते सांगितले आहे। आशा करतो तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ समजला असेल, जर व्हिडिओ नक्कीच समजला असेल तर एक छोटंसं लाईक करा, थँक्यू। आणि हां, लेक्चर्स मित्रांनो टायमिंग 8 बरोबर आहे ना? टायमिंग लेक्चरचं टायमिंग 8 बरोबर आहे ना की टायमिंग चेंज करू तुम्हाला सांगा? सध्या 8 तर मला शक्य तर 8 आहे हो, कारण की आदल्या दिवशी मी लेक्चर शूट करतो, एडिटिंग वगैरे सगळं आदल्या दिवशी होऊन जातं, अपलोड वगैरे सकाळपर्यंत, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 अपलोडिंग वगैरे सगळं होऊन जाते। ओके, त्यामुळे मला वाटते सकाळी 8 टाईम योग्य राहील, बट तुमच्या तुम्हाला जो वेगळा सोयीस्कर जर वाटेल, 8 हा टाईम सोयीस्कर नसेल तर कमेंट करा, जास्त जर कमेंट आलं तर मी निश्चितच टायमिंग वगैरे चेंज करून देईल। ओके, ठीक आहे, थँक्यू।